गडकरी ने कहा की कि यदि किसान को अच्छी गुणवत्ता वाले बीज पौधे की कलम कटिंग मिले तो उससे अच्छी उपज मिल सकती है और इसके लिए विदर्भ के हर जिले में अंतरराष्ट्रीय स्तर की नर्सरी होनी चाहिए पीडी के वी दाभा में आयोजित एग्रो विजन कृषि प्रदर्शनी के दूसरे दिन प्रौद्योगिकी के प्रयोग से संतरा और मौसमी कृषकों की आय दोगुनी करना विषय पर आयोजित सम्मेलन का उद्घाटन गडकरी ने किया इस अवसर पर गडकरी ने कहा कि संतरा उत्पादक किसानों को प्रति एकड़ पिचहत्तर टन उत्पादन का लक्ष्य निर्धारित करना चाहिए संतरे का उपयोग टेबल फ्रूट के रूप में कैसे किया जा सकता है इसके लिए भी उन्होंने सुझाव दिए विदर्भ के किसानों के लिए संतरा यात्रा शुरू करने का इरादा व्यक्त किया संतरे की शेल्फ लाइफ कैसे बढ़ाई जाए मौजूदा संतरे को कैसे बेहतर बनाया जाए निर्यात क्षमता कैसे बढ़ाई जाए और प्रसंस्करण उद्योग को बढ़ावा देने के लिए क्या किया जाना चाहिए इस विषय पर अपनी संस्था के प्रयासों की जानकारी डॉक्टर दिलीप घोष ने दी इस अवसर पर सांसद अनिल बोंडे सुनील मेहड़े पूर्व विधायक पाशा पटेल अपर जनजातीय आयुक्त रविन्द्र ठाकरे नीबू वर्ग शो संस्थान के निदेशक डॉक्टर दिलीप घोष राजेंद्र सावले किसन मुले एग्रोविजन के संयोजन सचिव रवि बोरटकर मुख्य रूप मी आता आसाममध्ये गेलो त्यांनी मला चहा दिला एक लाख रुपये किलो आला मला सांग साहेब ही स्पेशल चहा आहे प्रत्येक गोष्टी स्पेशलायझेशन आहे आणि ते केल्यावर मग मार्केट आहे तर माझी विनंती आहे की आपल्याला तुम्ही अनायसे या वर्कशॉपमध्ये आल्या पहिले आपलं उत्पादन हे एकरी कमीत कमी जास्तीत जास्त पंच्याहत्तर टनापर्यंत कसं न्यायचं हे शिकून घ्या नंतर पंच्याहत्तर टनाचं उत्पन्न ऐंशी टक्के एकाच साईजचं सा आलं पाहिजे ते शिकून घ्या आणि ते करण्याकरता हे गुरु आहे आपले सगळे आणि आपला घोष साहेबही आहे आणि तुमच्यापैकी जे यशस्वी चांगले शेतकरी आहेत ते नर्सऱ्या सुरू करा आणि तुम्ही जसं संत्र विकता तसं तुमची ब्रँड करून तुम्ही संत्र्याची जात शोधा ना यायच्याच भरोसवर काल राहायचं आपण उद्या तुम्ही जर तुमची चांगली जात शोधली तर एकेकाळी वरुड आणि मोर्शीमधून आपण ब सगळ्या नर्सऱ्यात चांगल्या कलमा घेत होतो पण त्यांनी जसे शॉर्टकट मारायला सुरुवात केल्याबरोबर लोकांचा तो विश्वास उडाला त्यामुळे चांगल्या कलमा जर आल्या आणि चांगलं प्रॉडक्ट तयार झालं तर आपल्याला थोडं मोठं मार्केट मिळेल मार्केटमध्ये मिळणं कठीण नाही आहे मग बांगलादेशला कसं पाठवायचं जगात कसं पाठवायचं पॅकिंग कसं करायचं कंटेनर कसे आणायचे ते स्वस्तात कसं पाठवायचं <laughs> त्या सगळ्यावर आपण काम करू पण केवळ उत्पादन आणि क्वालिटी या दोन गोष्टीचं जे काही आज आपण या ठिकाणी वर्कशॉपमधून घेणार आहोत ते घेऊन आपण सगळ्यांनी हे जरा काउंट केलं पाहिजे की पुढच्या वेळी तुम्ही एक काम करा की विदर्भामध्ये सगळ्यात जास्त टनेज एकरी ज्यांनी मिळवलं अशा पाच शेतकऱ्यांचा सत्कार करा आणि मग हळूहळू ही स्पर्धा लावू आपण आणि वतीने मोजा जसं आज मला एक आमच्याकडे सावनेर भागात आमचे ते रग्वी समाजावाले शेतकरी ते एकशे पाच एकशे चार टनापर्यंत गेले कॅमेरा पर्सन राजकुमार मोहडके के साथ अभिषेक पानसी बीसी न्यूज नागपूर